22,000 ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी लेखी निवेदन देऊनही अद्यापही निकाली न काढल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने हिमायतनगर येथे असहकार आंदोलन करण्यात आले. येथील पंचायत समिती कार्यालयासमोर 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून असहकार व काम बंद आंदोलन सुरू करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनातून शासनाला दिलेल्या निवेदनात विविध मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून सर्वांना पंचायत विकास अधिकारी पदाचा दर्जा देणे, प्रवास भत्ता शासन निर्णयाप्रमाणे देणे, सन 2011 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी सज्जे व पदे वाढ करणे, ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दूर करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. या प्रलंबित मागण्या मार्गी न लागल्यास येत्या 16 ऑगस्ट पासून लोकशाही मार्गाने काम बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने देण्यात आलाय अशी माहिती ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय चव्हाण यांनी दिली. यावेळी कार्याध्यक्ष आर के खिल्लारे, कोषाध्यक्ष बालाजी पोगुलवाड, सचिव नारायण काळे यांच्यासह तालुक्यातील सर्व मान्यवर व ग्रामसेवक उपस्थित होते. प्रतिनिधी जांबुवंत मिराशे सह आधार न्यूज नांदेड. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNA 136 यांनी 24 जुलै 2019 रोजी राज्य शासनाकडे आमच्या प्रलंबित न्याय मागण्यासाठी आंदोलनपूर्व नोटीस दिली आणि मागील 3-4 वर्षापासून सतत शासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा शासनानं आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं नाईलाजास्तव आमच्या या राज्य संघटनेला आंदोलन पुकारायची भाग पडलं म्हणून त्या आंदोलनाचाच पहिला टप्पा म्हणून आज महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पंचायत समितीसमोर सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी धरणे आंदोलनाचा पहिला टप्पा पार पाडत आहोत. आमच्या रास्त मागण्या असूनसुद्धा हे झोपेचं सोंग घेतलेले शासन आमच्या मागण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्यामुळं नाईलाजास्तव आम्हाला हे आंदोलन पुकारावयाची या ठिकाणी वेळ आलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.